नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? सध्या थंडीचे दिवस चालू झाले आहेत आणि या दिवसामध्ये काहीतरी असं चटपटीत ड्राय फिश वगैरे तुम्हाला आवडत असेल तर ते तुम्ही अगदी झटपट बनवू शकता। आपण आज बनवणार आहे इन्स्टंट कुरकुरीत सुकटाची चटणी। तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया। हे मी सुकट घेतली आहे, ही साफ करून घ्यायची आहे। यामध्ये घाण वगैरे असू शकते, त्यामुळे साफ करून घ्यायची। कांद्याची पात घेतली आहे आणि लाल तिखट एक चमचा आणि चवीनुसार मीठ। गॅस पेटवून घेऊया। यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे, एक चमचाभर। आता या तेल तापलं की यामध्ये आपण सुकट भाजून घेणार आहे। गॅसची फ्लेम मिडियममध्ये ठेवायची, म्हणजे आपली सुकट जळणार नाही। हलवत राहायचं, म्हणजे सुकट खाली जळणार नाही। तेल कमी घातल्यामुळं त्याला खुसखुसीतपणा खूप छान येतो। आता यात आपण लाल तिखट टाकूय एक चमचा, चवीनुसार मीठ, कंटिन्यू असं हलवतच राहायचं आहे। हे बघा, आपला मसाला चांगला मिक्स झाला आहे। आता यातून यावर वरतून आपण कांद्याची पात जिचवले ते टाकूया आणि अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिटातच आपली सुकट तयार होते। ठीक आहे, सुकट आपली तयार झाली आहे। गॅस बंद करूया। याबरोबर मस्त ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी घ्यायची। मस्त बघ एक कांदा घ्या, एकदम कुरकुरीत आणि चटपटीत।